वेलकम टू माय चैनल कीर्ति स्मार्ट किचन। आज आपण बनवणार आहोत कांदा कैरी। तर ही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि या रेसिपीला वेळ पण कमी लागतो, याला 2 ते 3 मिनिटं लागतात आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तर बघा, कांदा कैरीसाठी आपण इथे घेतला आहे 1 किसलेला कांदा आणि 1 किसलेली कैरी, 2 चिमूट हिंग, 1/4 टीस्पून जिरी मोहरी, 1/4 टीस्पून मिरची पावडर आणि 3 ते 4 चिमूट हळद। आणि इथे अशा प्रकारे मी एक इथे पातेलं घेतलं आहे कॉपर बॉटमचं, त्या पातेल्यामध्ये 1 टीस्पून तेल घालून घेतलं। तर आता गॅस ऑन करून आपण तेल गरम करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। आता यात मी घालून घेते 1/4 टीस्पून जिरी मोहरी। तर तेल व्यवस्थित गरम झालं, आता गॅस बंद करून घेऊ आणि आता यात मी घालणार आहे 2 चिमूट हिंग। तर हिंग ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता याला साधारण 1 ते 1.5 मिनिट गार होऊ देऊ आणि नंतर आपण हळद आणि मिरची पावडर घालून घेणार आहोत। तर गॅस बंदच आहे। आता इथे मी हळद, इथे मी 3 ते 4 चिमूट हळद घेतली होती आणि 1/4 टीस्पून मिरची पावडर। आणि आता यात आपण घालणार आहोत किसलेला कांदा। तर बघा, यात मी किसलेला कांदा घालून घेते। गॅस बंदच आहे आणि याला एकत्र करून घेऊ। इथे आपल्याला 1 मिनिटासाठी गॅस ऑन करून घ्यायचा आहे। आता यात मी घालणार आहे जवळपास 1/2 टीस्पून साखर। साखरच्या ऐवजी गूळ घातला तरी चालेल, किंवा घालायचं नसेल गूळ किंवा साखर तरी चालेल। तर 1 मिनिट झाला आहे, आता आपण गॅस परत बंद करून घेऊ आणि यात घालणार आहे मी कैरी। तर इथे मी किसलेली कैरी घालून घेते आणि याला परत एकत्र करून घेऊ। आणि इथे घालणार आहे मी चवीनुसार मीठ आणि याला एकत्र करून घेऊ। तर आपण गॅस बंद करून घेतला आहे, आता याला व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ। तर बघा, इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि छान असा आपला कांदा कैरी तयार झालाय। तर इथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चिरलेली कोथिंबीर घालू शकता। तर बघा, इथे दिसायला पण जबरदस्त आणि टेस्टी असा आपला कैरी कांदा तयार झाला आहे। तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कैरी कांदा बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तोपर्यंत धन्यवाद।